खरं तर आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रासाठी सध्या एकंदरीत ज्वलंत प्रश्न झालाय. मराठा समाज आरक्षण मागतोय, धनगर समाज आरक्षण मागतोय, इतर समाज सुद्धा आरक्षणाच्या त्या ठिकाणी वाटेवर आहे. आणि ज्यांना आरक्षण आहे ते आनंदात त्या ठिकाणी आयुष्य जगत आहेत, पण ज्यांना आरक्षण पाहिजे दिवस रात्र संघर्ष करतायत. पण तुम्ही कितीही संघर्ष करा, एका व्यक्तीला तुम्ही धन्यवाद मानल्याशिवाय आरक्षणाची चळवळ ही म्हणजे यशस्वी ठरू शकत नाही. आरक्षण फक्त एकाच व्यक्तीमुळं मिळालं किंवा मिळेल किंवा मिळणार, ते म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं की दुसरं नाव तुमच्या आपोआप तोंडातून निघालं पाहिजे, निघतंच, ते म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं. जर या महाराष्ट्रामध्ये, जर या देशामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले नसते किंवा राजश्री छत्रपती शाहूजी महाराज जर झाले नसते, कुत्र्यासारखं आयुष्य जगावं लागलं असतं, तुमच्या जगण्याला सुद्धा किंमत नसती. जग जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं सांगतात, छत्रपती शिवाजी महाराज समजा नसते, छत्रपती शिवाजी महाराज अगर न होते तर तुम्हारी सुन्नत होती. याचा अर्थ काय? इथल्या सगळ्यांना गुलामासारखं तर आयुष्य जगावंच लागलं असतं, पण ते कशा पद्धतीनं जगावं लागलं असतं तो जर विचार जरी केला तरी तो प्रचंड वेदनादायी. परंतु 1950 आणि त्याच्या अगोदर भारतीय संविधानाची त्या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र प्रसाद साहेबांच्या नेतृत्वाखाली जी काही समिती त्या ठिकाणी आखली गेली, काम केलं गेलं, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारतीय संविधान तुमच्या माझ्यासाठी इथल्या जिवंत विचारांच्या माणसासाठी त्या ठिकाणी निर्माण केलं, ती लोकशाही देण्याचं काम डॉक्टर आंबेडकरांनी केलं. पण काय हो, पेशवाईचा काळ असू द्या किंवा अजून कुठला काळ असू द्या, जातीयवादी वर्णव्यवस्थेने, चातुर्वर्णव्यवस्थेने कशा पद्धतीची जातीच्या उतरंडी निर्माण करून अवस्था करून टाकली होती. क्षत्रिय काय, वैश्य काय, शूद्र काय, आणि मग द ग्रेट ब्राह्मण काय, खालच्यांची तर अवस्था एवढी वाईट होती, एवढी वाईट होती. म्हणून आज सुद्धा ते म्हणतात की तुम्ही खाता त्या भाकरीवर, कुणाचं नाव आहे, जेवढ्या जाती आरक्षण घेतात ना आणि ज्या मागतात किंवा जो भारतीय, याचा अर्थ फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त त्या बौद्ध समाजाचेच आहेत हे डोक्यातून काढून टाका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही जर वाचले, डोक्यात घेतले आणि जर एक बारीक सारीक विचार केला, कितीही नेते आरक्षणाच्या विषयावर भांडू द्या, लढू द्या, संघर्ष करू द्या, पहिलेही होते, आजही आहेत, उद्या नवीन येतील, लोकशाहीच्या गप्पा तर एवढे मारतात, भारतीय संविधान किंवा तुम्हाला मला नैतिकतेनं जगण्याचा अधिकार फक्त भारतीय राज्यघटनेने दिला. मग त्याच्यामध्ये शाहू महाराजांचा वाट आहे, त्याच्यामध्ये महाराज सयाजीराव गायकवाडांचा वाट आहे, आणि ते त्या घटनेत प्रतिबिंबित झाले. 340 कलमामध्ये म्हणजे त्या काळी, आज मराठा समाज आरक्षण मागतोय, पण बाबासाहेब आंबेडकरांनी कधी विचार केलाय? खरं तर प्रत्येक आरक्षण मागणाऱ्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय त्याचं भाषणच सुरू झालं नाही पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कुणाला जर जातीयवाद किंवा असं काही वाटत असेल, काही असतात पिल्ल, त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो, बाबा रे तू कितीही काही बोल, त्या संविधानाने तुला सगळं मांडायला सुद्धा अधिकार दिला. खरं तर ह्या गोष्टी तशा मांडण्याच्या बोलण्याच्या नाहीत, ह्या उपकाराच्या आहेत. राष्ट्रगीत सुरू झालं आणि पंजाब सिंध गुजरात मराठा म्हणल्यानंतर प्रत्येक भारतीय जागचा हलत सुद्धा नाही साहेब, त्या मराठा या शब्दात कसली ताकद आहे, तो समूहवाचक शब्द आहे जर कुणाला अपेक्षित असेल तर. ठीक आहे, तो जातीच्या नावाने तो लिहिला गेला, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य 18 पकड जातीचे होते, 12 बोल सगळे सगळे होते, इतर धर्माचे म्हणजे मुस्लिम सुद्धा होते, पण सैन्य कुणाचं म्हणायचे, लढणारा नेता कोण असतो याच्यावर तुमच्या त्या ठिकाणी नेतृत्वाची आणि खास करून त्या लढाईची चर्चा होते. पण आत्ताची लढाई ही आरक्षणाची आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार झाला पाहिजे.
आणि त्यांनी जर आकाशबुद्धी ते टिळकांनी ज्यावेळेस प्रतिनिधित्वाची संधी आली त्यावेळेस टिळकांनी काय भाषण केलं होतं, तेल्या तांबुळ्यांना कुणब्यांना काय संसदेत जाऊन नांगर हाकायचा आहे का, ते घाणे गाळायचेत का, जनावर हाकायचेत, काय करायचं आहे? कोणी सांगितलं होतं? तुम्ही ज्यांना म्हणता ना भटमान्य बाळ गंगाधर टिळक, त्यांचं वाक्य आहे, मी शेंगा खाणार खाल्ल्या सुद्धा नाहीत आणि त्या ठिकाणी टर्फल सुद्धा उचलणार नाही. अशी अवस्था आहे आमच्या समाजाची. मला काय त्यांच्याबद्दल काय सांगा, मी उदाहरण याच्यासाठी सांगतोय, ज्यांनी केलंय ना तुमच्यासाठी, एकदा त्यांची चर्चा झाली पाहिजे, नाहीतर तुम्हाला आम्हाला कपाळ करंटे म्हणून जगावं लागेल. त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. ज्या पद्धतीनं आरक्षणाची चळवळ आता मी बघतोय, संभाजी ब्रिगेडमध्ये काम करत असल्यामुळं गेल्या 15-20 वर्षापासून, 20 वर्ष तर झाली, मराठा सेवा संघाची मागणी होती. खेडेकर साहेब म्हणायचे ओबीसी मधूनच मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे. मी म्हणायचो ओबीसी मधून दिलं तर मग ओबीसींचं जाईल, पण मग विदर्भातले मराठे ओबीसी आहेत, कोकणातले मराठे ओबीसी आहेत. थोडा अभ्यास केला की लक्षात येतं की जे शेती कसतो कुणबी तो त्या ठिकाणी आरक्षित. सरकार ठरवेल ना, सरकारने ठरवायचं आहे, पण 30 वर्षापासून ते मागणी करतात, आज लोकांना पटतंय. मग मनोज अरंगे पाटलांच्या निमित्ताने ती मागणी अजून जोर धरून आली. सर्वे झाले, सरकार त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं पळवत आहेत ते तुम्हाला माहितीच आहे, पण इथल्या महाराष्ट्राला आणि इथल्या समाजाला काय मिळणार? आज खडबडून समाज जागा झालाय, आरक्षणाचं महत्व कळतंय. आज क्वालिटीचे पोरं सुद्धा साईड ट्रॅक करून ते बाजूला फेकून दिले जात आहेत. अरे तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांबाळांसाठी 50 लोकांनी कमीत कमी आत्महत्या केली आरक्षणासाठी. त्या धनगरांची परिस्थिती तीच आहे. केंद्राने दिलंय, जातंय 36 नंबरला, राज्याच्या 36 नंबरला, लागू करण्याची हिंमत नाही राज्यकर्त्यांमध्ये. दुसऱ्या राज्यात असेल तर इथला काय प्रॉब्लेम आहे? महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला मराठा समाजाची लोकसंख्या आहे, 2 नंबरला धनगरांची लोकसंख्या आहे. धनगर समाज एकत्रित यायला तयार नाही. नेतो कधी इकडे जातो, कधी तिकडे जातो, कधी तिकडे जातो. आयुष्यभर ज्यांनी संघर्ष केला ती ताकदीनं माणसं लढतच आहेत, पण ती लढण्याची ताकद शाहू महाराजांच्या विचारांमध्ये, ती लढण्याची ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमध्ये. त्या भारतीय राज्यघटनेत म्हणून संविधान दिन येईल आता 26 नोव्हेंबरला. घराघरात भारतीय राज्यघटना तर पोहोचलीच पाहिजे, परंतु आरक्षण मागतोय ना तुम्ही आम्ही, तर त्या डॉक्टर आंबेडकरांचा जय घोष झाला पाहिजे, भारतीय राज्यघटनेचा जय घोष झाला पाहिजे. सोयीपुरतं आणि स्वार्थापुरतं जगण्यात अर्थ नाही, आणि लढल्याशिवाय तुमच्या संघर्षाला सुद्धा किंमत नाही, लक्षात ठेवा. बरेच स्वयं प्रेरणेने लढतायत, झगडतायत, पण त्यांना बळ मिळतं कायद्याचं, आणि कायदाच या देशामध्ये सर्वोच्च आहे. कितीही जातीवादी आले आणि गेले, ते तिथंच राहतील, पुढं जाईल तो समाज. त्या समाजाला आरक्षणाचं जे काही कवच मिळालं, म्हणून महापुरुषच तुमची माझी संपत्ती आहे, आणि त्यांची विचारधाराच हे तुमचं बळ आहे, त्याच्यासाठी काम केलं पाहिजे, अन्यथा काही खरं नाही साहेब. म्हणून ज्यांनी ज्यांनी आपल्यासाठी काहीतरी केलंय ना, संघर्ष केलाय, लढणाऱ्या प्रत्येक नेत्याचं कार्यकर्त्याचं तुम्ही कॉन्ट्रीब्युशन केलं पाहिजे, आणि त्यांना चांगलं बोललं पाहिजे. म्हणून आज लढतोय ना, तर मग आंबेडकर ग्रेट आहे, त्यांचं नावच घेतलं पाहिजे, तरच तुमचा लढा मोठा होऊ शकतो, अन्यथा अजिबात नाही. लक्षात ठेवा, विचार करा, आणि मगच पुढे शेअर करा किंवा इतर लोकांना पाठवा. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय भीम सुद्धा.